दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर मोबाईल 8007991111 वास्तविक शिवसेनेने भाजपला आरपीआयला पाठिंबा द्यायला हवा होता. एकत्र आपण निवडणूक लढतो 2019 विधानसभेची लोकसभेची आणि आकडे असे आले मॅन्डेट असं आलं की भाजप सेना आरपीआय यांनी मिळून एकत्र सरकार बनवलं पाहिजे. पण शिवसेनेने धोका दिला. ज्या शिवसेनेने आम्हाला दिलेला आहे धोका त्यांचा एक दिवस आम्ही करून टाकणार आहोत धोका. शिवसेनेने या बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध केला. त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमध्ये खंडीर फुकवण्याचं काम माननीय उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना जी आहे ती शिवसेनेवरती प्रचंड प्रमाणामध्ये वाढवली ती काँग्रेसला राष्ट्रवादीला विरोध करत करत पण सत्तेच्या हव्याचा पायी आणि बीजेपीला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी तुम्ही एकत्रित आलात. ते पैसे खाण्यासाठी तुम्ही एकत्रित आलात. पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करण्याऐवजी लोकांचा विकास करण्याऐवजी आमच्या महाराष्ट्राची मान खाली खायला लावेल अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्राची आहे. सगळ्या देशामध्ये आपली नाचकी चाललेली आहे. सगळ्या देशामध्ये लोक आम्हाला नावं ठेवत आहेत आणि काय चाललंय तुमच्या महाराष्ट्रामध्ये. मी सांगितलं की हे सरकार राहिलं तरी असंच चालत राहणार आहे. हे सरकार बदललं पाहिजे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. राष्ट्रपती माननीय महामहिम रामनाथ कोविंद यांना भेटून त्यांना सविस्तर सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सत्तेवर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. पोलीस अधिकारी जसे आतंकवादी ऍक्टिव्हिटीज करतात प्लॅन करतात अशा पद्धतीचा प्लॅन करण्यामध्ये हा पोलीस अधिकारी तो त्या ठिकाणी त्याचं लिडिंग करतो आहे. अशा पद्धतीचं आपण कधी पाहिलं नाही. पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे. पोलिसवाले बरेचसे चांगलं काम करणारे आहे. स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता राब राब राबणारे पोलीस आहे. सचिन वाजेंसारखे काही पोलीस आहे की त्या सचिन वाजेंनी पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला. सगळ्या महाराष्ट्राला बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यायचं का अशा बोलाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं का. आणि समाधान अवकाळ इंजिनियर आहेत शिकलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत पेशेवाले आहेत. कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत कमवता त्याचा धंदा आहे. हे धंद्यातून कमवताय तुम्ही पोलिसांकडून कमवताय. तर एक चांगला उमेदवार आहे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेला आहे आणि त्यांना नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे. त्यांना अमित शहा यांचा पाठिंबा आहे. जे पी नड्डा यांचा पाठिंबा आहे. माननीय सुधाकर परिचारक आज आमच्यामध्ये नाही. मला 2 वेळेला खासदार म्हणून निवडून आणण्यामध्ये सुधाकर परिचारक यांचा अत्यंत महत्वाचा. मी मुंबईत राहणारा परंतु मी पहिल्यांदा ज्यावेळेला तिथे उभा राहिलो ज्यावेळेला मला 2,60,000 मतांनी 1999 निवडून आणण्यामध्ये सुधाकर परिचारक यांचा फार मोठा सहभाग होता. त्यांचं सगळं कुटुंब जे आहे प्रशांत आहे उन्मेष आहे. सगळी परिचारक फॅमिली जी आहे ती परिचारक फॅमिली सगळी माझ्या पाठीची उभी राहील. ते ब्राह्मण समाजाचे मी दलित समाजाचा पण ते माझ्या पाठीची ताकदीन उभे राहील. लोकांना गावागावात जाऊन आव्हान केलं की हा कॅन्डिडेट आपला कॅन्डिडेट आहे. हा कॅन्डिडेट आरपीआयचा असला तरी आपला उमेदवार आहे. आणि मला 10 वर्ष या ठिकाणी संधी मिळाली. तिसऱ्या वेळेला मी इथे निवडून आलो असतो पण मीच म्हणालो की मी आता शिर्डीला जातो. मला माहित नव्हतं की शिर्डीला जाऊन असं होणार आहे.
लोकांचीही ती निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये आपणाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या उमेदवाराला बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांना बीजेपीचा तर पाठिंबा आहेच आहे, आरपीआयचा पाठिंबा आहे, महादेव जानकरांचा पाठिंबा आहे, दादाभाऊ होळकरांचा पाठिंबा आहे, आमचे देवगुरूंचा पाठिंबा आहे. त्यांनी सांगितलंय की सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घ्या, कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेतल्याशिवाय निवडणूक होत नाही. त्यामुळे सगळे आमचे दलित समाजाचे, बौद्ध समाजाचे कार्यकर्ते, मातृ समाजाचे कार्यकर्ते, भटक्या समाजाचे कार्यकर्ते, सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन सोमनाथ अवताडे जे आहे ते मंत्र अरे आम्ही बातमी फेरत नाही खोटी, तेच म्हणाले 100 कोटी. त्यामुळे 100 कोटी जे आहे ते 100 कोटी रुपये, 1 कोटी नाही, 2 कोटी नाही, 1 रुपया नाही, 1 लाख नाही, 2 लाख नाही, 100 कोटी महिन्याला ते सांगितलं मी अगोदर. त्यामुळे 100 कोटीची मागणी करणारे अनिल देशमुख आज त्या पदावर नाही. अनिल देशमुख यांना ते पद सोडावं लागलं. आता नंतर त्या ठिकाणी अनिल परब यांचाही नंबर आहे, त्यांचं नाव आलेलं आहे. अजून सचिन वाजे हे त्याचे शिवसैनिक होते, शिवसेनेशी त्यांचा संबंध होता. खऱ्या गोष्टी ते सांगू लागलेले आहेत आणि शिवसेनावाले म्हणतात की बीजेपीचा त्याच्यामध्ये हात आहे. बीजेपीचा काय संबंध आहे? हात पण तुमचाच आहे, पाय पण तुमचाच आहे, रोख पण तुमचंच आहे. तुमच्या डोक्याचं खोप करण्याची जबाबदारी आमच्यावर आली. त्यामुळे ठीक आहे, त्यामध्ये बीजेपीचा काय संबंध आहे तिथे? म्हणून अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आव्हान करण्यासाठी आलेलो आहे की समाधान अवताडेंसारखा अत्यंत चांगला उमेदवार जरी ते मंगळवेढ्याचे असले तरी पंढरपूरकरांना आपण अनेक वेळेला संधी दिलेलीच आहे. आता मंगळवेढा कराडा एकदा संधी द्या. पंढर